नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून मी आता मोहोळ तालुक्यातल्या कोरोली या गावातील रेवनशुद्ध कोरे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा या शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये आरडोर कंपनीच्या विजय या वानाच्या कलिंगड्याची लागवड करत आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आहे नेमका हा विजय वान त्याचं काय पद्धतीचं वैशिष्ट्य आहे शेतकऱ्यांना बाजारात इतर अनेक वान उपलब्ध असताना याच वानाची निवड का केली या विषयाची जी काय संपूर्ण माहिती आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये कलिंगड्याच्या बाबतीमध्ये काय पद्धतीची निवेदन केली हे शेतकऱ्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यासोबतच आपल्यासोबत नर्सरीवाले देखील आहेत त्यांच्याकडून आपण नेमकं ह्याच रोपाची रिकमेंडेशन किंवा ह्या रोपाची निवड का करून शेतकऱ्याला ते रोप दिलं जातं हे जाणून घेणार आहोत आणि त्यासोबतच आपण कंपनीच्या देखील बोलून या वानाचं काय वैशिष्ट्य आहे ही माहिती जाणून घेणार आहोत काका तुमचं महाराष्ट्र माझ्यामध्ये स्वागत पहिला प्रश्न तुम्हाला की शेतामध्ये आता या विजय नावाच्या वानाची लागवड करून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेताना दिसत आहेत आज व्यापारी येऊन तुम्हाला लाख रुपयांचा दर मिळालाय साईज देखील अतिशय चांगला आहे काय सांगाल इतर अनेक वान उपलब्ध असताना ह्या विजय लावायचं का ठरवलं कुणी सांगितलं आज त्याचा काय अनुभव आहे हे जे विजय व्हरायटी लावायचं म्हणजे यांचं मार्गदर्शक आहेत ना आपले जाधवसाहेब नर्सरी यांनी मला म्हणजे प्रोत्साहन केलं मग मला माझ्या याच्यावर तुम्ही हे कल विजय कल कलोंड रोपं घेऊन जावा आणि रोपाला आम्हाला साईड पण दिली आणि साईड पण दिली आणि त्यांनी मार्गदर्शन पण केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्लॉट आणलेला आहे हा प्लाट आणल्या विजय आणल्या आणल्यापासून मला हे त्या जवळजवळ माझ्याकडे सात नऊ नऊ क नऊ क्वालिटीचे कल लावले त्या क्वालिटीमध्ये विजय क्वालिटी हा एक नंबर क्वालिटी आहे बरं बरं मला बार। हे शंभर एक मार्क देतो त्याला एकशे एक मार्क देतो हा क्वालिटी इतका आवडलं आहे की कलरला चांगला आहे आणि साठ दिवसात तो साईड बाजूला काढतो प्लॉट आणि कलर चांगला आहे गोडीला चांगला आहे काय ह्याची काय वैशिष्ट्य लई घेण्यासारखे आहेत बरं बरं ही व्हरायटी आहे ना इतकं घेण्यासारखं आहे की म्हणजे ही व्हरायटीला तोड नाही मला सांगा, सांगा हा किती एकराचा प्लॉट आहे आणि कुठल्या हंगामामध्ये घेतला होता आज त्याला किती दिवस झालेत आणि मग पुढे मग त्या रोगराईच्या निवेदनाबद्दल आपण आपल्या शेतकऱ्यांसोबत बोलूया हे आठ नोव्हेंबरला आहे आठ नोव्हेंबरला आज बरोबर -बर दिवसाला कटिंग चालू आहे साठव्या दिवशी कटिंगला साईज किती किलोची पडते साईज हे सात किलो पर्यंत सात ते आठ किलो पर्यंत सध्या मॅक्झिमम सरासरी काय साईज सरासरी आता तीन किलोच्या पुढं आणि सात किलो सात ते आठ किलो पर्यंत म्हणजे तीन पासून सुरू होऊन सात किलो पर्यंत आणि ह्याची एक म्हणजे वैशिष्ट्य घ्यासारखं आहे की हा एक म्हणजे काय दोन किलोचा माल सापडत नाही बर 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 दोन किलो चवीला पण आम्ही बघितलं तिथं डेमोला ठेवलं होतं चवीला देखील अतिशय उत्तम अजून हे जे काय खत सोडायचे ते खत सुद्धा सोडू दिलं नाही मला या व्हरायटीनं बरं हा व्हरायटीचं इतकं घेण्यासारखं आहे की मला मला सांगा आतापर्यंत खरं तर थंडीचा हंगाम होता हा तसा आव्हानाचा हंगाम आहे ह्याच्यामध्ये आतापर्यंत ह्या विजयवानावर कुठले रोग पडले का आणि प्रामुख्यानं त्याच्यासाठी तुम्ही काय वापरले का किंवा फवारणा केल्या का विशेष त्याचं संगोपन कसं केलंय जेणेकरून जो व्हिडिओ हे शेतकरी पाहताय त्यांना ते, ते निवेदन करता येईल साहेब आणि किशोर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी प्लॉट काढलेला आहे मला याच्यातले अनुभव जवळजवळ नव्हतं की आहे तरी पे दहा टक्के त्यांचं त्यांचं मी मार्गदर्शन घेतलेलं आहे ठीक आहे मग आपण जाधवसाहेबांना विचार विचारूया जाधवसाहेब तुमचं देखील महाराष्ट्र माझ्यामध्ये दे अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला हा पहिला प्रश्न आहे की तुम्ही नर्सरीवाले असला तरी बाजारात अनेक पद्धतीचे वान उपलब्ध असताना शेतकऱ्याला देताना मात्र विजयाचीच व्हरायटी द्यावी किंवा हाच वान देवा हा विचार तुम्ही काय करता आणि त्याची काय वेगळं पण काय वैशिष्ट्य आहे वेगळं पण म्हणायचं म्हटलं तर काय आहे एकतर यांची लागवड थंडीमध्ये बर आणि इतर सगळे वान आहेत तसे परंतु कुठल्या हंगामात कुठलं वान लावायचं हे अ कुणी कुठल्या कंपनी क्लिअर नाही क्लिअर नाही केलेलं फक्त एकमेव कंपनी असे आहे की त्यांनी सांगितलं बाबा ही वरायटी ह्या क्लायमेटमध्ये लावायची आणि म्हणजे थंडीमध्ये विजय लावायची आणि आणि विराट वया ही उन्हाळ्यात लावायची आणि मी मागच्या तीन वर्ष मी ह्या वरायटीवरती अभ्यास करतोय त्याच्यावरती मला याचा शंभर मला त्याचा फुल कॉन्फिडन्स होता की ही थंडीमध्ये दिलं तर शंभर टक्के वरायटी चांगलीच येणार कारण जेव्हा आपण सजेशन ते देत असतो जेव्हा शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर ते आपल्यावर येऊ येऊ शकतं परंतु हे जर आम्हाला आम्हाला क्लिअरिटी आली की आम्ही सांगू शकतो आणि त्या तुम्ही आहे अगदी आता तुम्ही सांगितलं की थंडीच्या दिवसामध्ये विजय आणि मग त्या थंडीच्या दिवसानंतरच्या उन्हाळ्यामध्ये ही विराट खरं तर विराटच्यासाठी देखील ते आणून ठेवले आहेत मला सांगा हे वान रोगाला कशा पद्धतीनं फाईट करते किंवा रोगासोबत काय पद्धतीचं डील करतं हे वान नाही क्लायमेटनं क्लायमेट कसं क्लायमेट करत असताना त्या व्हरायटीचं मग ते वैशिष्ट्य असतं की थंडीतले जे येणारे भुरी बुली असतील करपा असेल किंवा थंडीची काय काही वाटाची वाढ स्लो असते त्याला ही ताकदवून व्हरायटी आहे त्याच्यामुळे म्हणून त्या क्लायमेटला वेगळी सुटेबल वरायटी आहे आणि दुसरी गोष्ट काय होतं याची जे फळ आहे फळ फळाचं काय होतं जर फळाची साईज जाड असेल आणि ती ती वाट मी थंडी जर दिली तर तर त्या फळाला आपण कलर देत नाही लक्षात आणि त्याच्यामुळे ह्याचा साईज थोडी छोटी असल्यामुळे कलर लवकर येतो मुळात थंडीमध्ये प्रॉब्लेम आहे की शक्यतो कलर येत नाही तो फटका व्यापायला बसतो आणि शेतकऱ्याला बसतो अगदी आता खरं तर मी बघितलं डेमोला दे, काही कापून ठेवलेत आम्ही काही असे आमच्या आमच्या हिशोबाने पण बघितले तर कलर खूप चांगल्या पद्धतीचा आलाय अगदी आपल्या पाठीमागे इथं देखील कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील की अशा पद्धतीचा कलर हा जवळपास इथल्या सगळ्याच व्हरायटीचा आहे आणि आपल्या जाधव नर्सरीचे जे आ, आ, मालक आहेत ते शेतकऱ्याला त्याच्या हिताचा विचार करूनच अशा पद्धतीच्या वानाची निवड करायला सांगतात काका का का सरासरी एकरामध्ये आता काय पद्धतीचं उत्पन्न आलं याचा काय अंदाज घातलाय का एवढा टन निघलाय माल किंवा एवढा निघणार आहे काय गणित घातले का ते घातले काय निघणार आहे माझं आता हे जे टार्गेट आहे ना तीस ते चाळीस टनाच टार्गेट आहे माझ्या चाळीस टनापर्यंत जात आहे ठीक आहे हा माल ज्या व्यापाऱ्यांनी घेतला आहे त्या व्यापाऱ्यांशी आता आपण बोलणार आहोत खरं तर शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये किती तर चांगल्या पद्धतीने पिकवलं तरी त्याच्यातमध्ये एकूण जर बाजारामध्ये त्या मालाची क्वालिटी राहिली तरच त्याला मिळणारा जो काही नफा आहे तो नफा चांगला असणार आहे आणि त्यातूनच शेतकऱ्याचा अर्थकारण होणार आहे आपका महाराष्ट्र माझा मी स्वागत आहे आपण आंध्राचे हो इतने दूर से आकर ए आ, माल आपने लिहि आहे कैसा आहे माल माल की क्वालिटी कैसी आहे किपिंग क्वालिटी कैसी आहे और इतने दूर से आकार क्यू लिहा आपण हे मालही देखो व्यापार में मेन चीज़ होता है कोई भी व्यापारी हो तो भेजने के लिए उसको साइज़ चाहिए और सेकंड थिंग है अपने व्यापारी को भेजने के लिए ट्रांसपोर्टिंग के लिए लंबा चलने के लिए माल रुकना है और थर्ड थिंग है खाने वाले के लिए मिठास होना चाहिए या, या। तो ये तीन भी अपने को इधर से मिल रहा है साइज़ कीपिंग क्वालिटी और मिठास भी तो इसलिए हम लोग इतना दूर आए हैं ऐसा नहीं है कि अपने पास माल नहीं है माल है लेकिन जो साइज़ अपने को इधर मिल रही है वो साइज़ अपने पास नहीं है तो अपने को कम से कम इधर छः से, से सात किलो तक का माल मिल रहा है तो अपने पास अपने कम से कम चार चार तक ही माल मिल रहा है इधर अपने को सात किलो तक का माल मिल रहा है इसकी वजह से अपने को इतने दूर आके धंधा करना पड़ रहा है तो ग्यारह रुपए का रेट आपने दिया है और आप बोल रहे हैं कि उसकी कीपिंग क्वालिटी अच्छी है जो खाने के लिए भी जो मिठास है मिठास भी बहुत बढ़िया है माल दिखता है बाजार में ऐसा हाँ अभी दिखाने वाले हैं अब तक तो नहीं दिखा इनशाला अभी दिखाने वाले हैं ठीक है बस व्यापाऱ्यांशी बोलो आपल्यासोबत कंपनीचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी देखील बोलूया खर तर तुमचा वान लावून शेतकरी अतिशय शे समाधानी असल्याचं दिसतोय तो तुमच्या वानाची कंपनीचा एखादा कंपनीत काम करणारा प्रतिनिधी असतो इतक्या अत्यंत त्याची वैशिष्ट्ये सांगतायत नर्सरीवाले देखील तुमच्या वानाच्याबद्दल शेतकऱ्यांना सांगतायत काय हो हे विजय संशोधित करताना कंपनीनं काय विचार केला होता याचा शेतकऱ्याला काय फायदा होणार होता तुमच्या विजयचं वैशिष्ट्य काय आणि मग अगदी आता या थंडीनंतरच्या पुढच्या हंगामामध्ये जी विराटची लागवड केली जाणार त्या विराटबद्दल देखील सांगा पण आधी विजयबद्दल आपण बोलूया नमस्कार शेतकरी मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना एक सल्ला द्यायचा आहे की आपण टरबूज कलिंगड ही हो वीस वर्ष झाली इथं पिकवतो आहे मी पण ह्या वीस वर्ष झाले या कलिंगड या पिकात मी पण अभ्यास करतो आहे मी पण अनुभव घेतो आहे ह्यातनं मला असं जाणवलं की कलिंगड हे पीक उन्हाळ्यात जे लावली उन्हाळ्यात जी वरायटी चांगली सक्सेस झाली चांगली चालली ती वरायटी थंडीत जाऊन फेल झाली त्याचं मेन कारण की थंडीला मार्केटमधनं सगळ्यात मोठी की कलरची मागणी आहे कलर, कलर कटिंगला चांगली पाहिजे आणि शुगर बनली पाहिजे तर मार्केटला थंडीत शुगर बनत नाही कलर येत नाही ही मेन प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम आम्ही शोधला आणि त्या प्रॉब्लेमवर काम केलं आणि मग त्या दृष्टीनं आम्ही त्या संशोधना आमच्या संशोधकांना त्याचं टार्गेट दिलं आणि थंडीला सूट होणारी कमी टेम्परेचरला थंडीतच्या क्लायमेटला चांगली येणारी अशी व्हरायटी आम्ही विजय व्हरायटी वन संशोधित केला आणि त्याचबरोबर आम्हाला उन्हाळ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची व्यापाऱ्यांची गरज काय होती तर उन्हाळ्यात आपल्याला किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग पाहिजे लांबच्या मार्केटला माल चांगला गेला पाहिजे आतनं घर सुटला नाही पाहिजे आणि साईज आणि वे चाळीस बेचाळीसच्या सुद्धा व्हरायटी आतनं मजबूत राहिली पाहिजे ही वरायटी ही उन्हाळ्यातलं रिक्वायर आपली मागणी होती व्यापाऱ्यांची त्यादृष्टीनं आम्ही उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला अनुभव घेतला की थंडीतली वरायटी जर थंडीला सूट होणारी वरायटी जर उन्हाळ्यात लावली तर उन्हाळ्यात मग ती किपिंग क्वालिटीला मार खात्या लांबच्या मार्केटला जात नाही आणि आतनं घर सुटतो असा प्रॉब्लेम येतो तर त्या तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आम्ही उन्हाळ्यासाठी विराट ही व्हरायटी आणली जी किपिंग क्वालिटी स्ट्रॉंग आहे आतनं घर मजबूत आहे आणि लांबच्या मार्केटला एकदम उत्कृष्ट चालते तर बऱ्याच व्यापारी लोक इथं आलेत बऱ्याच व्यापारी लोकांनी पण त्यांचं फीडबॅक दिलं तर त्या सगळ्यांचे म्हणजे एका बाजूला फक्त चांगल्या पद्धतीचं उत्पन्नच नाही तर त्या उत्पन्नासोबत त्याला चांगल्या पद्धतीचं मार्केट देखील उपलब्ध होणं गरजेचं आहे कारण त्यातूनच जे एकूण शेतकऱ्याला जे काही अर्थकारण होणार आहे ते अर्थकारण साध्य होणार आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न काय माहिती आहे का साहेब शेतकरी राबायला तयार आहे तो चांगल्या पद्धतीचं चा उत्पन्न आणतो त्याला मार्केट पण भेटेल पण रोगराई किडी ह्या बाकीच्या गोष्टी फार आव्हानाच्या होत चालल्यात अलीकडच्या काळामध्ये बाजारात जरी अनेक कंपन्या आल्या असल्या त्यांची ट्रीटमेंट असली तरी प्रामुख्यानं मग नेमकं काय करायचं किंवा त्या वाहनामध्ये स्वतःच काही जी काही कॅपॅसिटी असते किंवा त्याची रोगाला हँडल करण्याची त्या रोगासोबत फाईट करण्याची कॅपॅसिटी असते यासाठी ह्या विजय आणि विराटमध्ये काय पद्धतीचं काम तुम्ही केलं आहे का जेणेकरून हे सीड त्या ताकदीचं असेल जे पुढे येणाऱ्या रोगाला फाईट करू शकेल रोग येऊ शकतात पण आम्ही प्रयत्न केलेला असतो एखादी वरायटी उत्पादन करताना किंवा वरायटी आणताना ती थंडीच्या क्लायमेटला कशी तग धरेल किंवा कशी फाईट करेल आणि उन्हाळ्यासाठी चाळीस बेचाळीसच्या टेम्परेचरला ती वरायटी कशी सूट होईल त्या दृष्टीनं आपण व्हरायटी त्या टेम क्लायमेटिकल कंडिशननुसार आणायचा प्रयत्न केला आहे आपण त्या दृष्टीनं आपण शेतकऱ्यांना माझा एकच सल्ला आहे की औषध आणि खताचं जे नियोजन आहे ते नियोजन आपल्याला काटेकोर पद्धतीने केलंच पाहिजे दे। हवामानानुसार तुम्हाला क कोणते रोग येणार आहेत त्याचा अभ्यास करून त्या पद्धतीनं त्याचं नियोजन केलंच पाहिजे अगदी मला आता पुन्हा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे साधारणपणे शेतकरी वेगळा जमीन वेगळी त्याची ट्रीटमेंट करण्याची पद्धती वेगळी त्यामुळे सरासरी निघणारं उत्पन्न हे वेगवेगळं असतं परंतु तुम्ही कंपनीनं संशोधित केलेल्या ह्या वानाचं कंपनीच्या वतीनं काय अवरेज सांगता की बाबा जर चांगल्या पद्धतीचं नियोजन झालं औषधाची ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली जमिनीचा पोत खत सांभाळणी जर चांगली झाली किंवा शेतकरी राबणारा असला तर काय अवरेज तुमच्या ह्या वानाचं निघतं शेतकऱ्याला तर हवामानानुसार जर विचार केला तर उन्हाळ्यापेक्षा थंडीत वातावरण वात वात ॲवरेज वा कमीच राहतं तर थंडीसाठीच्या व्हरायटीला ह्या वीस ते पंचवीस टन ॲवरेज आपण सांगतो आहे आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा अनुभव आहे की त्याच्यापेक्षा पण जास्त मिळते पण आम्ही सांगताना वीस टन ते पंचवीस टन हे थंडीतलं आव्हरेज सांगतो आहे आणि विराट जी व्हरायटी आहे ही उन्हाळी व्हरायटी आहे आणि उन्हाळी क्लायमेट हे कलंगड या पिकाला चांगलं सूट होणारं क्लायमेट आहे त्यामुळं चांगले बऱ्याच व्हरायटींचं उन्हाळ्यात उत्पादन वाढतं तर उन्हाळ्यात याचं पंचवीस टनापासून पस्तीस टनापात्र उत् आव्हरेज जाते काही शेतकऱ्यांनी याचे टन चाळीस टनापात्र पण उत्पादन घेतले पण कंपनी सांगते पंचवीस टनापासून पस्तीस टनापात्र ठीक आहे खरं तर शेतकऱ्याला जर आपल्या शेतामध्ये कलिंगड्याची लागवड करून त्यातून जर चांगल्या पद्धतीचा आर्थिक नफा अगदी साठ सत्तर दिवसामध्ये मिळवायचा असेल तर त्या ठिकाणी विजय आणि आता उन्हाळ्यात येणाऱ्या काळामध्ये विराट ही व्हरायटी शेतकऱ्यासाठी अतिशय शे चांगले आहे पोषक आहे थोडंसं वेगळ्या चा चांगल्या चा पद्धतीचं निवेदन घातलं औषधाला चांगल्या पद्धतीचा सांभाळ केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडं मन आहे की शुद्ध बिजा फळे रसाळ गोमटी मुळात एखाद्या गोष्टीची निवड करताना एखादं पीक शेतामध्ये घेताना जर बियाण्याची निवड म्हणजे पहिली पायरी जर त्या ठिकाणी व्यवस्थित झाली चोख जर झाली तर येणाऱ्या काळामध्ये पुढं होणाऱ्या गोष्टी मात्र अतिशय चांगल्या होणार आहेत त्या आणि हेच काम या कंपनीनं केलं की शेतकऱ्याच्या हातामध्ये आपण आपल्या पद्धतीनं देताना बियाणं अतिशय ताकदीचं पोषक दोन्ही हवामानाला त्या ठिकाणी सूट करेल फाईट करेल अशा पद्धतीचं बियाणं कंपनीने दिलंय आपल्यासोबत जाधव सर आहेत त्यांनी देखील नर्सरीमध्ये शेतकऱ्याला तोच वान सुचवतायत जो वान त्याच्या वातावरणामध्ये त्याच्या जमिनीमध्ये त्याच्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचा येईल मग तिथून पुढं फक्त साहेब फक्त वान किंवा रोप देऊनच नाही तर पुढचं देखील ट्रीटमेंट तुम्ही शेतकऱ्याला सांगताय जी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण विकून मोकळं होणं ही काही फार चांगली गोष्ट नाही त्या शेतकऱ्याच्या सोबत तुम्ही शेवटपर्यंत असला पाहिजे म्हणजे त्याला रोप दिल्यापासून ते, ते मार्केटला जायपर्यंत जर जा तुम्ही शेतकऱ्याची सोबत केली तर मला वाटतं शेतकरी राजा येणाऱ्या काळामध्ये ज्याला आता आपण म्हणतो फक्त की तो जगाचा पोशिंदा आहे तर तो, तो जगाचा पोशिंदा झाल्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुमचा हंगाम ठरवा आणि त्यानुसार मग तुम्ही विजयी निवडायचं का विराट निवडायचं हे ठरवा तुमच्या जवळ असणारे आमच्या भागात जर जाधव नर्सरी आहे जी खूप चांगल्या पद्धतीनं काम करते त्यांच्याशी संपर्क साधा ज्यांचा नंबर आपण या व्हिडिओमध्ये दे देणार आहोत त्यासोबतच कंपनीचे प्रतिनिधी आहेत देखील दे दे तुम्हाला चांगल्या पद्धतीची मदत करणार आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि चांगल्या पद्धतीचं निवेदन करत येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतामध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेऊन आपल्या वाट्याला येणारा जो काही आर्थिक नफा आहे तो आर्थिक नफा त्या ठिकाणी वाढवा कॅमेरामॅन महेश मी अविनाश महाराष्ट्र माझा कोरवली